तर संख्यावाचक विशेषण या प्रकारातील तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. तर संख्येची आवृत्ती ज्या विशेषणाने सांगितली जाते त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. तर चौपट मुले या ठिकाणी मुले हे जे नाम आहे याविषयीची संख्या दर्शवण्याचं काम चौपट हा शब्द करतो. आता चौपट म्हणजे काय तर एका गोष्टीचे किती भाग, चार. म्हणजे एक हा जो अंक आहे याची किती वेळेस आवृत्ती होणार, चार वेळेस आवृत्ती झाल्याच्या नंतर तो शब्द बनला चौपट. मग चौपट मुले या चौपट मधून काय झालं आपल्याला या विशेषणातून त्या आवृत्ती कळाली संख्येची. तर ती कशी आवृत्ती, चौपट आहे. दसपट रुपये दसपट रुपये. तर रुपये जे आहे तर त्याची आवृत्ती कशी आहे, दसपट म्हणजे दहाच्या पट. त्यानंतर चौपदरी रस्ता, तर रस्ता कसा आहे चौपदरी. चौपदरी म्हणजे किती, चार पदर. म्हणजे एक पदर आहे तर त्याचे किती पदर, चार पदर. म्हणजे एक या संख्येची आवृत्ती चार वेळेस झाली त्यापासून चौपदरी हा शब्द निर्माण झाला. तर या ठिकाणी उदाहरण आहे दसपट रुपये. तर दसपट म्हणजे काय, एक हा किती वेळेस, दहा वेळेस परत 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 त्याची जर आवृत्ती झाली दहा वेळेस त्याला म्हणायचं दसपट रुपये. तिहेरी रंग, या ठिकाणी एक याची आवृत्ती तीनदा झाली म्हणून तिहेरी. दुहेरी रंग, एकची आवृत्ती दोनदा झाली दुहेरी रंग. या ठिकाणी द्विगुणित आनंद, म्हणजे एकदा आनंद झाला डबल पुन्हा झाला म्हणजे हे झाले द्विगुणित आनंद. या ठिकाणी एकदा फायदा झाला परत दुसऱ्यांदा झाला आपण म्हणतो दुप्पट फायदा. शतगुणित म्हणजे शंभर होते शंभर वेळा, तर शंभर वेळा जर ती संपत्ती आपल्याकडे आली असेल तर आपण त्याला म्हणतो शतगुणित संपत्ती किंवा शतगुणित गुण. वेगवेगळे नाम आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. पुढचा प्रकार आहे पृथकत्व वाचक संख्या विशेषण. या ठिकाणी पृथकत्व या शब्दाचा अर्थ काय होतो, वेग वेगळा. तर जेव्हा एखाद्या संख्येचा वेगवेगळा असा बोध करून दिला जातो तेव्हा त्याला पृथकत्व वाचक संख्या विशेषण असं म्हणतात. म्हणजे एक एक मुलगा, तर या ठिकाणी वेगवेगळा म्हणजे एक एक करून जी काही भरपूर जरी असेल तरी आपण म्हणतो की एक एक मुलगा तपासणी करून घ्या, एक एक मुलगा परीक्षण करून घ्या. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळा विचार त्या संख्येच्या बाबतीत अस्तित्वात येतो म्हणून एक एक हे पृथकत्व वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. त्यानंतर दोन दोन रुपये, दोन दोन रुपये महत्वाचे आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे जरी जमा रुपये जास्त असले परंतु आपण जर ते एक एक दोन दोन तीन तीन असे जमा केलेले जरी असले तरी म्हणून आपण काय म्हणतो त्याच्यातला वेगळेपणा आपल्याला दाखवायचा असतो. तर वेगळेपणा दाखवण्यासाठी ज्यावेळेस संख्यावाचक विशेषणाचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचा वापर करावा लागतो. दोन दोन, तर एक एक, दोन दोन, दहा दहा, दहा दहाचा गट, पाच पाच विद्यार्थ्यांचा गट, दहा दहा मित्रांचा गट, हे जे सर्व आहे तर हे पृथकत्ववाचक संख्या विशेषणाची उदाहरणं आहेत. पुढचा प्रकार आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण. तर ज्या संख्या विशेषणामुळे निश्चित कोणत्याच संख्येचा आपल्याला बोध होत नाही त्याला अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. तर काय, सर्व रस्ते म्हणजे नेमके किती याच्यातून अंकाचा बोध होत नाही म्हणून सर्व हे जे आहे तर हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. थोडी मुले, मुले आहेत परंतु किती आहेत एक्झॅक्टली त्याचा नंबर सांगता येत नाही, संख्या सांगता येत नाही म्हणून थोडी अनिश्चित संख्यावाचक आहे. काही
बई यामधून निश्चित संख्येचा बोध होत नाही काही मधून. इतर लोक, तर इतर लोक म्हणजे नेमके किती लोक किंवा कोण लोक त्याचा बोध होत नाही. किंवा इत्यादी राज्य, तर नेमके कोणते राज्य किती राज्य याचा आपल्याला बोध होत नाही फिक्स संख्येचा. म्हणून या सर्व थोडी काही इतर इत्यादी याच्याबद्दल आपल्याला काय अनिश्चितता आहे म्हणून आपण त्याला अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. आता अल्प प्राण, आता अल्प प्राण म्हणजे किती प्राण म्हणजे एक दोन तीन याच्यातून आपल्याला बोध होत नाही. म्हणून अल्प हा जो शब्द आहे तो सुद्धा अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. एकंदर पाहता, आता एकंदर शब्द सुद्धा याच्यातून सुद्धा संख्येचा बोध होत नाही. वंजळभर पाणी प्याले, वंजळभर पाणी, तर वंजळभर पाणी म्हणजे नेमकं किती मिली लिटर याचा आपल्याला संख्येतून बोध होत नाही, एकंदर मधून होत नाही. त्यानंतर कणभर ज्ञान, आता कणभर ज्ञान म्हणजे नेमकं किती, तर कणभरातून सुद्धा आपल्याला बोध होत नाही परंतु कितीतरी मात्र आहे म्हणून त्याला अनिश्चित संख्यावाचक विशेषणाची ती काय आहे उदाहरणे आहे. साधित विशेषण, साधित विशेषणामधला जो पहिला प्रकार आहे तो आहे नाम साधित विशेषण. तर नाम साधित विशेषण म्हणजे काय, तर नामापासून बनलेल्या विशेषणांना नाम साधित विशेषण असं म्हणतात. तर या ठिकाणी शब्द आहे पेढा, तर या ठिकाणी शब्द आहे सातारा. तर जर आपण असं म्हणलो सातारी पेढा, तर या ठिकाणी पेढा आहे परंतु तो कसा आहे त्याचं विशेष काय, तर तो सातारचा पेढा आहे. म्हणून सातारा हे तर नाम आहे पण या सातारा या नामाला आपण ई हा प्रत्यय लावला आणि त्यापासून तयार शब्द झाला सातारी, सातारी पेढा. म्हणून सातारी हे नामसाधित विशेषण होय, कारण सातारा हे नाम आहे त्याला आपण ई प्रत्यय लावला त्यापासून सातारी शब्द तयार झाला. मग सातारी पेढा यामधील सातारी हे नामसाधित विशेषण आहे. त्यानंतर चप्पल शब्द आहे, चप्पल हे नाम आहे. तर कोल्हापूर शब्द आहे, तर कोल्हापूर या शब्दाला जर आपण ई प्रत्यय लावला कोल्हापुरी चप्पल असं जर म्हणलो तर या ठिकाणी कोल्हापुरी हे नामसाधित विशेषण म्हणून कार्य करत. त्यानंतर आहे बनारस, शालू, तर याला जर ई प्रत्यय लावला तर शब्द होतो बनारसी. तर बनारसी शालू यामध्ये बनारसी हे नामसाधित विशेषण होय. बनारस हे मूळचं नाम आहे त्याला प्रत्यय लागला ई. सातारा हे मूळचं नाम आहे त्याला प्रत्यय लागला ई. कोल्हापूर हे मूळ नाम आहे त्याला लागला ई. यापासून तयार झाले बनारसी, सातारी, कोल्हापुरी. किंवा केस असं नाम आणि प्राणी हे सुद्धा नाम. जर आपण याला प्रत्यय लावला का केसाळ प्राणी, तर यापासून केसाळ हे काय नामसाधित विशेषण आहे. सर्वनाम साधित किंवा सार्वनामिक विशेषण, तर जी सर्वनाम वाक्यामध्ये विशेषणाची कार्य करतात त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. म्हणजे सर्वनामानंतर लगेच म्हणजे हा, तो, मी, ती, असा कोण लगेच नाम येत असेल तर ते सर्वनाम विशेषणाचं कार्य करत. तर याच्या संदर्भात आपण उदाहरणे बघूया. तर हा मनुष्य, तो, पक्षी, माझे, पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, त्यानंतर आहे कोणता गाव, तर यामध्ये सर्वनामाच्या नंतर लगेचच हा, तो, मी असा लगेचच जर नाम येत असेल
तर हे हा हे सर्वनाम आहे, तो हे सर्वनाम आहे, माझे हे सर्वनाम आहे, तिच्या हे सुद्धा सर्वनामाचंच रूप आहे, असल्या आणि कोणता। तर या सर्वनामानंतर लगेचच काय आलंय, नाम आलंय, मनुष्य आला, पक्षी आला, पुस्तक आलं, साड्या आलं, झोपड्या आलं, गाव आलं। म्हणून ही जी सर्वनामे आहे तर ही विशेषणाची कार्य करतात। म्हणून या ठिकाणी हा, तो, माझे, तिच्या, असल्या, कोणता हे काय आहे, सर्वनाम साधित किंवा सर्वनामिक विशेषणे आहे। तर अव्यय साधित विशेषणे, जी विशेषणे किंवा जी अव्यय वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करतात त्यांना आपण अव्यय साधित विशेषणे असं म्हणतो। तर वर हे काय आहे, अव्यय आहे, खाली हे सुद्धा अव्यय आहे, माग हे सुद्धा अव्यय आहे, पुढं हे सुद्धा अव्यय आहे, त्यानंतर इकडे किंवा इकडं हे सुद्धा अव्यय आहे, तिकडे हे सुद्धा काय आहे, अव्यय आहे। तर या अव्ययाला प्रत्यय लागून त्याचा ज्यावेळेस वाक्यामध्ये वापर केला जातो त्यावेळेस त्याला अव्यय साधित विशेषणे असं म्हणतात। आता या ठिकाणी पहिलं अव्यय आपण बघूया वर। तर याचा आपण वाक्यात वापर कसा करतो, वरचा मजला, म्हणजे मूळ वर जो शब्द आहे हा काय आहे, हा अव्यय आहे, परंतु त्याचा आपण वापर काय केला, त्याला चा प्रत्यय लावून वरचा मजला। या ठिकाणी वरचा हा जो शब्द आहे तर हे काय आहे, त्या मजल्याबद्दल माहिती आपल्याला देतोय, विशेष सांगतोय, म्हणून हे अव्यय साधित विशेषण होय। आता खाली, तर यामध्ये याला प्रत्यय लागतो खालची गल्ली, तर गल्ली बाबत ती विशेष माहिती देत आहे, म्हणून खाल खाली हे अव्यय आहे, परंतु त्याचा प्रत्यय लावून आपण काय केलं, अव्यय साधित विशेषण केलं। माग, तर याला काय होत, मागील दार, तर मागील हा जो शब्द आहे हे अव्यय साधित विशेषण आहे। पुढं, तर या ठिकाणी पुढचा रस्ता, तर रस्त्याबद्दल माहिती देतोय हा शब्द, म्हणून पुढचा हे या ठिकाणी अव्यय साधित विशेषण आहे। तर इकडे झाड, तिकडे विहीर, तर या ठिकाणी इकडे तिकडे वर खाली माग पुढ हे जे आहे तर यांना मूळ अव्ययांना या ला इन हे प्रत्यय लावून यापासून अव्यय साधित विशेषण बनलेली आपल्याला दिसून येतात। तर धातू साधित विशेषण, तर क्रियापदाचा मूळ जो शब्द असतो त्या मूळ शब्दाला काय म्हणतो आपण, धातू असं म्हणतो। आणि या धातूला जर कधी प्रत्यय लागला तर त्यापासून काय बनत, धातू साधित बनत। आणि त्याचा जर वाक्यात वापर केला त्याला आपण काय म्हणतो, धातू साधित विशेषण। आता मूळ धातू काय आहे, पीक, मूळ धातू काय आहे, रान। तर या ठिकाणी पिकलेला आंबा, तर आंबा हे नाम आहे, याबद्दल माहिती देणारा शब्द काय आहे, पिकलेला, परंतु या ठिकाणी मूळ धातू काय आहे, पीक, त्याला लेला प्रत्यय लागला, म्हणून पीक या धातूला प्रत्यय लागून त्यापासून पिकलेला शब्द बनला। आणि तो आंब्याविषयीची माहिती देतो, म्हणून पिकलेला हा जो काही प्रकार आहे तर हा धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे। रांग हा मूळ धातू आहे, तर आपण लिहिलं रांगणारे बाळ, बाळ या नामाविषयी माहिती देतो शब्द रांगणारे। तर रांगणारे मध्ये रांग हा मूळ धातू आहे, त्याला नारे प्रत्यय लावला, या धातूला प्रत्यय लागल्यामुळं ते विशेषणाचं कार्य करतोय, म्हणून याला आपण काय म्हणतो, धातू साधित विशेषण। यामध्ये हसरी मुलगी, यामध्ये हसरी हे धातू साधित विशेषण आहे, कारण यामध्ये धातू आहे हस। वाहती नदी, यामध्ये वाह हे काय धातू आहे, त्याला ती प्रत्यय लागला। पोहणारा, यामध्ये पोह हा सुद्धा धातू आहे, त्याला नारा प्रत्यय लागला। ओरडणारे, यामध्ये सुद्धा ओरड हा धातू आहे, त्याला नारे प्रत्यय लागला, आणि त्याचा वाक्यामध्ये वापर केला, म्हणून त्याला आपण धातू साधित विशेषण असं म्हणतो। यानंतर एक प्रकार आहे समास घटित विशेषण। तर जे शब्द
जे सामासिक शब्द विशेषणाचं कार्य करतात तर त्यांना आपण काय म्हणतो, समास घटित विशेषण असं म्हणतो. तर समास घटित विशेषणामध्ये सामासिक शब्दाचा वापर ज्यावेळेस विशेषण म्हणून केला जातो त्यावेळेस आपण त्याला समास घटित विशेषण असं म्हणतो. तर एकवचनी राम या ठिकाणी एकवचनी हा जो सामासिक शब्द आहे, पंचमुखी हनुमान हा सुद्धा सामासिक शब्द आहे, धर्मवीर हा सुद्धा सामासिक शब्द आहे, त्रिकोणी हा सुद्धा सामासिक शब्द आहे, चक्रपाणी हा सुद्धा सामासिक शब्द आहे आणि लंबोदर हा सुद्धा सामासिक शब्द आहे. तर लंबोदर लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती म्हणजे गणेश. तर लंबोदर हा जो शब्द आहे तर लंबोदर गणेश, लंबोदर राम, लंबोदर वैभव अशा पद्धतीने जर आपण याचा वापर केला तर लंबोदर हा जो शब्द आहे तर याला समास घटित विशेषण म्हणून आपल्याला काउंट करावं लागेल. चक्रपाणी याला सुद्धा, त्रिकोणी, धर्मवीर, पंचमुखी आणि एकवचनी, तर हे ज्या नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती देतात हे सर्व सामासिक शब्द, तर त्याला आपण समास घटित विशेषण असं म्हणून त्याचा उल्लेख करतो. कारण या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला जो अर्थ मिळतो तो सामासिक शब्दांचा मिळतो, त्यामुळे त्याला समास घटित विशेषण असं म्हणतात. हा सुद्धा बऱ्याचशा पुस्तकामध्ये हा प्रकार दिलेला असतो, दर्शक विशेषण. तर दर्शक विशेषण म्हणजे काय, तर एखादी वस्तू, एखादी व्यक्ती दाखवण्यासाठी ज्या विशेषणाचा वापर केला जातो त्याला दर्शक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ ही गाय सुंदर आहे, तर या ठिकाणी गाय दाखवण्यासाठी ही हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे, तर याचा वापर या ठिकाणी विशेषण म्हणून केला, म्हणून याला दर्शक विशेषण असं सुद्धा गणल्या जात. किंवा तो ज्योतिबांचा वाडा, तर या ठिकाणी याला दर्शक सर्वनाम सुद्धा आहे आणि दर्शक विशेषण सुद्धा म्हणून याला ओळखलं जातं. बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आपल्याला आढळतो.